जळगाव शहरातील समता नगर परिसरात एका टेकडीवर 9 वर्षीय बालिकेचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहावर नखांनी ओरबडण्याच्या खुणा आहेत, त्यामुळे याची मुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केला जातोय. मंगळवार संध्याकाळपासून ती बेपत्ता होती. तिच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. रामानंद नगर पोलिसात ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी देखील मुलीचा शोध घेतला, परंतु मुलगी आढळून आली नाही. घरासमोरील उंच टेकडीवर बुधवारी एका पोत्यात मुलीचा मृतदेह सापडला. बकऱ्या चारणाऱ्या महिलेला एका पोत्याजवळ काही कुत्री दिसली. तिने जवळ जाऊन पाहिले असता तिला मुलीचा पाय दिसला. तिने ही माहिती परिसरातील नागरिकांना दिली. मुलीच्या आईवडिलांसह पोलिसांनाही माहिती देण्यात आली. मुलीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आहे, तसेच मृतदेहावर नखांनी ओरबडण्याच्या जखमासुद्धा आहेत, त्यामुळे मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चिमुरडीच्या मृतदेहासोबतच पोत्यात एक माचीस सापडली आहे, त्यामुळे मुलीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता असेही पोलिसांनी सांगितले आहे. मुलीच्या घराशेजारीच एक भोंदू बाबा राहतो, तो देखील मंगळवारी रात्री 9 वाजेपासून बेपत्ता आहे. त्याचा मोबाईलही बंद येत आहे. या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास या संदर्भात सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. या मृत्यूबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे आणि या मृत बालिकेच्या नातेवाईकांकडून ईबीएम न्यूजने अधिक माहिती जाणून घेतली आहे. जळगाव शहरामध्ये रामानंद नगर परिसरात समतानगर या भागामध्ये काल सायंकाळी 8 वर्षाची मुलगी मिसिंग झाली होती. त्याप्रमाणे तिच्या मिसिंगच्या अनुषंगाने 363 कलमा अन्वये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी दुर्दैवाने त्या मुलीचं डेड बॉडी मिळाली आहे त्याच परिसरामध्ये. त्या अनुषंगाने मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून त्या परिसरात राहणारा आनंदा साळुंके उर्फ आदेश बाबा असं त्याला टोपण नाव आहे, त्या व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मर्डरचा 363 व 302 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याचा तपास PI रोहम रामानगर पोलीस स्टेशन करीत आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी अटक करण्यासाठी आमची सर्व पथके रवाना झाली आहेत आणि अटक केल्यानंतर किंवा अन्य तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. 7 वाजेच्या टाइम पे खेदी थी कि टमाटे कोथमीर ला के दी उसकी मम्मी को. तिने मेरी काकी को बोली, मेरी भाभी बच्चों को संभालती नहीं, उसने डांट के अंदर घर में लेने को ना. बस उतनी सिर में मैं खाना बनाने गई, खाना खाए हमने, ऊपर छोड़े, आधे घंटे के अंदर वो लड़की उठते होते पे से गायब हो गई. फिर हम 9:30 बजे इन्होंने घर को आके बोले, भाभी ने क्या छकुली नहीं दिख रही. मैंने बोली मेरी माँ की, वहाँ देखो, वहाँ देखे तो वहाँ पे भी नहीं थी वो. उसके बाद में वहाँ से हम ऊपर चढ़े, जा वो होते पे चढ़ी थी, जा बुढ़े के घर के पास, वहाँ पे चढ़े तो उसका क्लेचर मिला हमारा, सर में लगाने का क्लेचर, वो उठाया हमने. 4-5 बार वो बैटरी लेके गए, ढूंढे उसको, कुछ दिखी नहीं. सुबह हम अलार्म मस्जिद के अंदर गए, सब ने मस्जिद वालों को बोले अनाउंसमेंट करो करके, छपरी नरेश करोसिया ये लड़की गायब है. हम वहाँ से अनाउंसमेंट करके ऊपर टेकड़े पे चढ़ते, ये दो जन इसके पुपाजी और ये इधर के बल्ले पे और हम इधर के बल्ले पे मेरी काकी पे. तो मैं पन्नी उछकाच काके देख रही थी कि भाई बच्चों को किन्ने फेंक दिया हमने मार मार. मेरी काकी बोले भगवान अपने साथ इतना बुरा दिन नहीं लाएगा, लेकिन भगवान ने हमारे साथ में इतना बड़ा बुरा दिन लाया. उसकी लाश कहाँ पे मिली? हमको नहीं मिली, जब भी हमने देखी जब भी नहीं थी वो. उसके बाद में हम नीचे आए चाय पीने को, बच्चों ने चाय बनाई, चाय पी लो पठान बाबा तब जाएंगे करके, और एक बार देखने को वहाँ पे देखने को गए उसको. तो वहाँ से भाई बकरे वाली भाग गई, बकरे वाली बोलने लगी कि वहाँ पे कोई लड़का के लड़की मरे पड़े ले. हम उसी पलटे रिटर्न, वहाँ पे पलटे तो देखे तो हमारी छबूली थी, जिसने भी उसको मारे ने उसको फांसी की सजा होने को ना, और जल्द से जल्द पकड़ने को ना, जब तक हमें PM उनके पास से एक भी नहीं हटने वाली, एक भी नहीं, डेड बॉडी भी नहीं लेके जाएंगे यहाँ से. हम नम्र विनंती, सबसे हाथ जोड़ के प्रार्थना है कि आरोपी को जल्दी से जल्दी पकड़ो.